मिलॉर्ड, या केसमधली सगळ्यात महत्त्वाची साक्षीदार अंकिता सुळे, जी श्रुती सरनाईकची मैत्रीण आहे, तिला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. अंकिता, अंकिता, तू याला ओळखतेस? हो, सिद्धांत सावंत. बर, त्या रात्री नेमकं काय घडलं? त्या रात्री श्रुतीने मला कॉल केला होता. हा श्रुती, बोल. ती बोलली की सिद्धांत सारखा तिला कॉलेज बँड बद्दल काहीतरी बोलायचंय म्हणून भेटायला बोलवतोय. तर तू सोबत येशील का असं ती म्हणाली. रात्रीची वेळ होती आणि घरचे नाही म्हणणार म्हणून मी नाही म्हटलं. पण दुसऱ्याच दिवशी मला समजलं की इट्स ओके. ओके ओके, काम डाऊन, यू कॅन गो प्लीज. थँक्यू. थँक्यू. मिलॉर्ड, वी कॅन क्लिअरली सी द मोटिव्ह ऑफ द अक्युज्ड. इट वॉज अ प्री डिसाइडेड प्लॅन बाय सिद्धांत सावंत. Thank you, Your Honor. Defense. No questions, my lord. My lord, Shruti's medical report jani tayar kele, te Dr. Devdhar yana mi witness box madhe bolavnyachi parvanagi dyavi ashi vinanti karto. परमिशन ग्रँटेड. डॉक्टर देवधर, सिद्धांतने श्रुतीवर रेप केला याबद्दल तुमची खात्री आहे? 100%. कशावरून? वेल, देअर वेर अ मेल प्युबिक हेअर्स फाउंड इन श्रुतीज इंटरनल पार्ट विच वॉज मॅच विथ सिद्धांत सावंत. आम्ही डीएनए टेस्ट केली. श्रुतीच्या नखांमध्ये जी स्किन सापडली तिचा डीएनए आणि सिद्धांतचा डीएनए दोन्ही सेम आहे. सो देर इज नो डाऊट. थँक्यू. यू मे गो. थँक्यू. मिलॉर्ड, सगळे मेडिकल रिपोर्ट्स, सगळे साक्षीदार, ऑल द डेटा आणि श्रुतीचं स्टेटमेंट, या सगळ्या गोष्टी एकाच डिरेक्शनमध्ये पॉइंट आउट करतात. अँड दॅट्स हिम. अरे बाबा, ह्या पैशांनी काय होतंय काय? हे पण खेळायला पाहिजे साईड बिझनेस. आलात तुम्ही? ए जा बाबा, जा माझी मीटिंग आहे, जा. हा, या या, बसा बसा बसा. आणले पैसे साहेब? या वेळेला जरा समजून घ्या. म्हणजे नाही आणले? समजून नाही घेतो बाई मी, पैसेच घेतो. साहेब, तुम्ही काय म्हणाला होता? लवकरात लवकर तुमच्या मुलाला जेलच्या बाहेर काढतो. आज वर्ष झालं मी फेऱ्या मारते. मी माझे दागिने विकले, माझं घर घाण टाकलं. आता माझ्याकडे द्यायला काय नाही राहिलं साहेब. हे तुमचं घर नाही, हे कोर्ट आहे. आणि लवकरात लवकर म्हणजे काय असतं? त्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात. लवकरात लवकर इथे कोर्टात काही होत नाही. पैसे नाही तर तुमच्या मुलाला हे असले उपद्रव करायला सांगितलं कोणी होतं? साहेब, साहेब असं नका बोलू. तुम्हाला माहिती आहे तो किती चांगला मुलगा आहे ते. अहो बाई, पैसे मी माझ्यासाठी मागतोय काय? तुमचा मुलगा आता जेलमध्ये आहे ना, त्याचं खाणं पिणं, त्याला काय हवं नको, त्याचं सगळं सगळं मॅनेज करावं लागतं. ते मला करावं लागतं. त्याच्यासाठी पैसा लागतो ना, तो खर्च करायला मागतोय मी पैसा. तो काय मी माझ्या खिशात पैसा खर्च करू काय? तो काय माझा मुलगा आहे काय? हे बघा, तुमच्याच्यानी जमत नसेल ना तर जाऊ दे, सोडून द्या. माझ्याकडे अजून पण केसेस आहेत. या तुम्ही, या. साहेब असं नका बोलू. तुम्ही वर्षभर केस हाताळताय, आता असं कसं म्हणताय सोडून द्या म्हणजे? नाही नाही, या तुम्ही. तुम्ही सोडून द्या सगळे. साहेब तुम्ही फसवलं. होय काय? हो फसवलं मी. या आता, या या या. कशाला वेळ घालवतोय तुमचा आणि माझा पण? या.
किती दिवस झाले तू आली नाहीस घरी? हां, जरा तब्येत बरी नव्हती, उद्यापासून येते. आत ऐकलं मी तुझे सांगत होतीस ते. केस काय? ताई माझा सिद्धू निर्दोष आहे, त्याने काय नाही केलं, पण या लोकांनी मुद्दाम त्याला फसवलं आणि आता म्हणतात तुझी केस चालवणार नाही म्हणून. काय माझ्या पोराचं नशीब आहे ओ. हे बघ, तुझा मुलगा जर निर्दोष असेल ना तर मी त्याची केस लढेन. माझ्याकडे पैसे नाहीत हो. मला आतापर्यंत जे काही घडलंय ते सगळं काही ऐकायचंय, इवन द सेक्स पार्ट. लेट्स बिगिन. हा बघ, इकडेच बस. सिद्धांत सर, चला लवकर, उशीर होतोय. तुम्ही या अर्धा तास लेट आणि मग मला सांगा. आई येतो का? चल थांब. जेवल्याशिवाय कुठेही जायचं नाही. यांचं काय आले असतील हादडून? काय रे पक्या हादडून? नाही तर काय? आई उशीर होतोय, मी बाहेर काहीतरी खाऊन घेईन ना. हे तुझं नेहमीच असत, काहीतरी खाऊन येतोस आणि मग हगवण लागते तुला. अरे ह्याचं काय जातंय, दिवसभर नुसत्या फेऱ्या मारत राहतो आणि निसरायला मला लागतो. गेल्या वेळेला असंच खाऊन आला बाहेरून आणि गुलाब लागले. सिद्धांत ऐक ना. हा बोल ना. अरे तुला मी कविता पाठवलेली बघ, वाचलीस का तू? अगं ते वेळच नाही मिळाला, अभ्यास होता, काम होत, त्यामुळे नंतर वाचेन ना मी, आरामात बसून वाचेन. अच्छा, त्यापेक्षा मी आता ऐकव का? ऐकव ना. ऐकवते हा. जोवर आहे चंद्र सूर्य तारे, तोवर ठेवीन तुझ्यावर मी पहारे. तू पाहतोस जेव्हा हसुणी मजला, सुचतात मला अशा या गजला. आणखी एक आहे, ऐकव का? नको नको, आम्हाला उशीर होतोय. आपण नंतर आरामात संध्याकाळी बसून तू कविता ऐकव, आम्ही ऐकतो. ओके बाय. चला रे, चला चला लवकर लवकर.
तू आता कोणाला शोधतेस? अग मला ना ऍक्च्युअली स्वीट खायचंय. स्वीट? एक्सक्यूज मी. या. यस मॅम. हाय. हाय. तुमच्याकडे गुलाबजामुन असेल का? आहे ना. आणतो. एक्सक्यूज मी. ऍक्च्युअली मला रबडी खायची आहे. आणतो ना. आणतो. एक्सक्यूज मी. आईस्क्रीम आहे? मिळेल. एक्सक्यूज मी. जलेबी? मॅम सध्या एवढंच आहे, रबडी, आईस्क्रीम आणि गुलाबजाम. तुम्हाला जर वेगळं काय हवं असेल तर पक्या तुम्ही यांना सांगू शकता. थँक यू. हॅलो मॅम, डू यू वॉन्ट व्हॉट मॅम? मला काय नको. ओके. आज पण लेट. अरे नवीन काम घेतलंय. काय आहे तू पण कशाला कामाचा ताण वाढवतेस? आहे ना मी, करतोय ना मी काम. मग साहेब, तुम्ही आधी तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. एकदा का तुम्हाला छान नोकरी कि मी मेली बसूनच खाणार आहे आयुष्यभर. मी काय अशी म्हातारी होईपर्यंत काम नाही करणार. हा होईपर्यंत म्हणजे झाली ना तू म्हातारी? कोणाला म्हातारी म्हणतो? आईला. आईला म्हातारी म्हणतो. से सॉरी. काय? से सॉरी. इंग्लिश? मग आईला इंग्लिश येतो. से सॉरी. से सॉरी. मग खूप केलंस माझ्यासाठी. पण टेन्शन मतले, आपला प्लॅन ठरलाय. एकदम मन लावून शिकणार, MBA करणार, CS करणार, एक चांगला जॉब पकडणार आणि तुला या चाळीतून 2 BHK फ्लॅट मध्ये नेणार. आणि हा आपण ना एक कामवाली बाई ठेवू. आ वा वा, एकदम तुझ्यासारखी. काय वाटेल ते बोलतो आईला तू. माझीच चूक आहे, माझच लक्ष नव्हतं. इट्स ओके. तू इकडे कसं? ह्याच कॉलेज मध्ये आहेस? व्हेरी गुड. निघूया. फेस्टिवल सुरू झालंय तिकडे. भेटूया आपण. आता तर रोजच भेटूया. काय म्हणजे एकाच कॉलेज मध्ये आहोत ना, तर भेटणं तर होतच राहील. बाय बाय. चला. हा चला चला. आपल्याच कॉलेजचा छावा सोडून कसा चालेल भावा. श्रुती यार, चल ना, अजून किती वेळ थांबणारेस? मला तरी घरी जाऊ देत यार. थांब यार. ए आला. काय फोन आला की उचल. ओके. हाय. कोणी मारला? हाय. ऍक्च्युअली माझ्या फोनची बॅटरी संपली आहे आणि मला घरी फोन करायचा होता, तर इफ यू डोंट माइंड मी तुझा फोन. हां प्लीज प्लीज, एक मिनिट. हां थँक्स. हॅलो. हां हॅलो आई. आई? हां मी थोड्या वेळातच घरी येते. ओके. काय बोलतीयस? हाय. थँक्स. नो प्रॉब्लेम. आपण दोघं बाहेर जायचं का काय खायला? इकडच्या स्टारबक्स मध्ये ना खूप सही कॅरमेल माकियातो मिळतो.
काय कोणाची माकी येतो? ऍक्च्युअली मला खूप भूक लागली आहे आणि आज तू माझी एवढी हेल्प पण केलीस तर आपण बाहेर जायला पाहिजे. ऍक्च्युअली दादा बाहेर नाही येऊ शकत. कारण आईने सांगितलंय की बाहेरचं अजिबात खाऊ नको, नाहीतर याला हगवणला. काय नाही काय नाही, ते ऍक्च्युअली आई एकटी आहे घरी, त्यामुळे आम्हाला जरा भाग तर आम्ही जातो. जाऊया ना घरी. हो हो बाय बाय. अरे मारतो कशाला, उगाच आईला त्रास झाला. हे काय केलंस तू? अरे ते जाधवांचं पेमेंट बाकी होतं ना काका, ते बिल पे केलंय, तुम्ही चेक करू शकता. तू आल्यापासून माझं बरंच काम हलकं झालंय. आणि हो, कॉलेजमध्ये नीट लक्ष आहे ना? हो हो आहे आहे. ते सांभाळून सगळं करायचं. हो. आणि हा तुझा आणि तुझ्या वानरसेनेचा पगार देऊन टाक त्यांना. हे घ्या मोहम्मद, नयन, प्रकाश. धन्यवाद. आहेत आत आहेत. मी काय म्हणतोय, आपण आज बसायचं का? बस का? अरे नयन, तुला मनातलं कसं काय कळतंय? काय बोलतोय सिद्ध्या? अरे भावा आलो असतो, पण आईचा वाढदिवस आहे ना, जावं लागेल. तुम्ही बसा ना. अरे काकूंचा वाढदिवस आहे, आम्ही नाही येणार असं कसं म्हणतोस यार? आपण सगळे मिळून सेलिब्रेट करूया, काय बोलतो? करूयात. बरं मी काय म्हणतो, चला 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 मग आता आपल्या केक घ्यायचा आहे, साडी घ्यायची आहे, खूप तयारी आहे. चला चला निघूया. या या अरे बस काय आता ऐक ना बाई, किती असतो? या या चला पॅकेट दे. नाही नाही अरे काय करत होती तुला तो उकडायची? बस बोल. किती गुणाची मुलं, काकूचा बर्थडे करायला घरी आली. अरे घ्या 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 ना घ्या. हो हो हे घे. अरे घ्या ना. अरे असे काय करतात हे? अरे घ्या ज्यूस घ्या. असे काय तुम्ही बर्थडे करायला आले आणि ज्यूस घेत नाही? आणि मला सकाळ मस्त होता, ज्यूस मस्त होता. मस्त होता ना? मी पण घेते. का तू तू कशाला घेते? का माझा बर्थडे मी ज्यूस नको घेऊ? अहो तसं नाही, बाहेर थंडी आहे ना, तुम्हाला सर्दी होईल, खोकला. नको नको काही होणार नाही, मला चांगली खमकी बाई आहे मी. कडू लागतोय ना थोडासा? बिया असतील. बियानी झालंय मस्तय. पण आमचाच ब्रँड आहे. वा 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 वा. म्हणते हे घे तुझ्यासाठी. काय हे? कशाला एवढा खर्च केला? लेकानी पगारच ना आणलीये. छान आहे. निसून दाखव. निसते नंतर. आत्ताच निसते. अगो बाई निसते निसते. चला आपण बाहेर थांबू. चल 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 बाहेर. थंडावात बसू. गार गार. चला लवकर, लेट करू नका. चला सकाळ. हो हो घेतलंय सकाळ.
Macroeconomics is a branch of economics dealing with the performance structure, behavior and decision making of an economy as a whole. जसं की एक ब्लॉक आणि एक काय चालले हे? हं? कोण आहे? ए, काय गं? तुला काय लेक्चर्स बिचेस नाही का? Excuse me? थांब ना जरा बोलते ना तिच्याशी. 2 मिनिटं थांब. ए, बघा वेळ नसली. लेक्चर मिस होईल तुझा. जा 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 लवकर जा लवकर जा. अगं नाही नाही थांब बस बस मी अभ्यास करतोय. जाते ते जाऊ दे ना तिला. तू दादाचं ऐकू नकोस. तू जा तू अभ्यास कर. दादा बहीण आहे ना तुझी, तर तू तुझा दादा झालास ना. काय वेडा आहे का ग? सण तुझा सा सा सा. अरे सानिका ऐक ना, मला खूप भूक लागली. आपण काहीतरी खायला जायचं बाहेर. हॅलो, हा बोलतोय. ऍक्सिडेंट झाला पक्क्याचा. काय तुटले? पाय तुटले? आलो आलो मी आलो. हे मी पण येते. सिद्धार्थ आहे. सिद्धांतचं घर हेच आहे. तुम्ही कोण? हा मला ते साबण, शॅम्पू, पावडर, अगरबत्ती काही नको. हा आत्ता सांग. हो काकू. हे मुली, मला खूप काम आहेत आणि मला तुमच्याकडनं काही नकोय. रोज रोज मिळेल नवीन. अहो काकू, हे जे पार्सल आहे ना, हे सिद्धांत सरांनीच मागवलंय. सिद्धांतनी? हो, पण मला काही नाही बोलला तो. हा काही हरकत नाही, सर बोलायला विसरले असतील. हे प्लीज तुम्ही त्यांना द्या. ठीक आहे, आम्ही येतो. बाय. नमस्कार. ओ अगो 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 येते. कमालच झाली. अहो कुरिअर वाले पाया पडायला लागले. ही तुमच्या वरळीच्या साईडची फाईल. थँक यू व्हेरी मच राऊत साहेब. आता राहुल आणि त्याच्या ऍपची सर्व जबाबदारी तुमची. राऊत साहेब अहो कमाल करताय तुम्ही. या जबाबदारी कसली आले? राहुल माझा होणारा जावई, त्याच्यासाठी एवढं करणं भागच आहे. गुड, आय लाईक इट. आलास? हा चहा टाक. हा अरे हे बघ, तुझं कुठलं तरी पार्सल आलंय. पार्सल? हो, कोणीतरी दोन मुली आल्या होत्या. सिद्धांत सर आहेत का असं विचारलं. सिद्धांत 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 स्पीकर वर टाक. अरे वा, घड्याळ पोचलं आणि माणसं वेळेवर आठवण काढायला लागली आहेत. नॉट बॅड. श्रुती, हे काय हे गिफ्ट का देतेस तू? का म्हणजे? गिफ्ट ह्यासाठी देतात की ते गिफ्ट बघून तुम्हाला त्या माणसाची आठवण यावी. आणि मला तर वाटतं की तुला प्रत्येक श्रीकांताला माझी आठवण यावी. म्हणून हे वॉच. मस्त आहे ना? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतो. मी हे गिफ्ट नाही घेऊ शकत. का? का म्हणजे? अगं नाही घेऊ शकत. बस मला गिफ्ट घ्यायला नाही आवडत. हा हॅलो, श्रुती मी जरा कामात आहे, आपण नंतर बोलूया. बाय. ए वन साइडेड मजनू, या प्रेमाचं काही कन्फर्मेशन वगैरे मिळणार आहे का की असंच? यू जस्ट वेट अँड वॉच. अरे महत्वाचं असेल तर घेतो फोन. नाही नाही बोला ना तुम्ही. आपण एका नव्या जागेला सुरुवात करतो. ऐकतोयस ना? आपण एक नवी जागा सुरू करतोय आणि ज्याची संपूर्ण जबाबदारी तू सांभाळायचीस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काय मग होणार ना माझा पार्टनर? थँक यू सो मच काका, खूप करताय तुम्ही माझ्यासाठी. अरे मी कोण करणार तुझ्यासाठी?
करणारा तो पांडुरंग आहे. अरे कोण हॉर्न वाजवतंय सारखं? बंड्या बंड्या आला. अरे बंड्या आला, बंड्या आला, अरे बंड्या आला, बंड्या आला, बंड्या आला, बंड्या बंड्या खूप घाईत दिसतोय. अहो काका नको नको. हे कशा हे खर्चाला होणार? अहो नको नको. काय झालं? का फोन माजवतेस? मला बोलायचं तुझ्याशी पाठी. बस आता नाही, आपण नंतर बोलू. अरे चल इथून, चल पटकन, चल चल. तुला कळत नाही का यार, मी तुझ्यावर प्रेम करते. तू तू सांग ना, मी चांगली दिसत नाही का? माझा स्वभाव तुला आवडत नाही का? तू तू बोल तरी, मी ट्राय करेन ना स्वतःला बदलायचं. श्रुती हे बघ, तुला स्वतःला बदलायची काहीही गरज नाहीये. तू जशी आहेस ना तशी खूप छान आहेस. म्हणजे तुला पण मी आवडते? अग मी असं बोललोच नाही की तू मला आवडत नाहीस, पण काय श्रुती, मी अशा रिलेशनशिप साठी आता रेडी नाहीये. आय एम सॉरी बट आय कांट कमिट टू यू. पण मी तुझ्याकडनं कमिटमेंट मागतच नाहीये. मी तुला माझी कमिटमेंट देते, कारण की मला असं आतून वाटत. आय जस्ट वॉन्ट टू बी विथ यू. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जस्ट बी विथ मी. आहोत आपण, इट्स ओके. बाय बाय. फ्रीडम दिलाय ना, त्याचे परिणाम आहेत हे सगळे. तू का त्याला एवढं जज करतेस? आता तू आम्हाला शिकवणार आहेस का आम्ही काय करायचं ते? तू त्याला अजूनपर्यंत भेटली पण नाहीयेस. आता जास्त बोलशील ना तर एक देईना ठेवू. अनु याच्या पुढे तू त्या मुलाला अजिबात भेटायचं नाही. तू कशाला एकदा सांगितलं कळत नाही तुला? आत जा. अहो पण आत जा.
श्रुती तू काही चुकीचं वागली नाहीयेस. या वयात होत असं कधी कधी. तुझी आई रागवली हे मात्र चुकीचं आहे, पण तिचं म्हणणं काही चुकीचं नाहीये. आता तू रागत आहेस, त्यामुळे आम्ही तुला तुझ्या विरोधातलेच वाटू. थोडं शांत राहून विचार कर, तुझं फ्युचर तू का स्पॉइल करतेस? आता उद्यापासून हा टॉपिक बंद. अरे तुझा बाप. अच्छा बाप्पा आले. अरे बाप्पा ए उठो उठो चला 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 जगना राहिला. अरे तू ए चलू जा. अरे अरे इतर मम्मी है. अरे यार मी काय बँक रॉबरी करून नाही आले, मी फक्त घरातून पळून आले, ते पण विथ फुल प्लॅनिंग. काय काय प्लॅनिंग केलीस तू? हे बघा मी ना माझा फोन घरीच सोडून आले, म्हणजे मला कोणी ट्रॅक करूच नाही शकणार. हवी त्याला भेटणार. कमाल हुशार आहे, हुशार आहे. आणि ना मी माझ्या घरातून ना कपडे आणि पैसे पण आणलेत, त्या पैशाने ना आपण दोघं जायचं आणि रिसॉर्टला राहायचं, फक्त तू आणि मी. हा रोमॅन्टिक ना? हा रोमॅन्टिक ना? हा रोमॅन्टिक मस्त. श्रुती तू काही विचार केलास? या दरम्यान माझ्या आईला मी काय सांगणार? तू तुझ्या आई वडिलांना काय सांगणार? आपल्या फ्युचरचं काय? आपल्या करिअरचं काय? तू मला सांग, तू मला सांग, तुला काय वाटत? मला असं वाटत यार, मी तुला सांगते, एक मुलगी आहे, शी आपलं घर सोडून आपल्या घरातून पळून आली आहे या मुलासाठी. अरे काय किती बोर करतोय यार. चुकी यार, यार मोहम्मद बोल ना, कधी तो बोल ना. मैं बोलता बोलतो यार. यार नयन तू समजो यार, तू समजो यार. तू को बोलतेस मी समजून सांगतो. हे ऐके बाबा ऐके, आता जी आली आहे ना मग राहू दे तिला आजच्यारात्री. अरे अरे सदाभाऊ पण नाहीये मग, आणि उद्या सकाळी बघूया ना आपण सगळं. काय बोलतो बघ्या. मग काय आपण आहोत यार. तुम्ही लोक किती बडबड करता यार, मला खूप भूक लागली आहे. काय आपल्याकडे? ठीक आहे मी काहीतरी घेऊन आलो खायला. ओके हा ओके. ए पकू हो आहे ना चवी. अरे नाही ना खरं शक्यच नाही. आला बघ श्रुती कुठे? अरे तिला काहीतरी हवं होतं ना म्हणून ती पक्या बरोबर बाहेर गेली. ही बा आली बघ. ओए होए होए ऐसे भी मत देखो और प्यार हो जाएगा पगले. बर तुम्ही जेवून घ्या आम्ही येतो. चल एक मिनिट, तुम्ही कुठे चालला? उगाच कबाब मध्ये हड्डी कशाला? काय जी खरं तेच बोलते मी. नाही ठीक आहे ठीक आहे. चल ये तू जेवून घे. चल चल. अरे अरे चल बाय. हे काय सरप्राईज? तू हे आणायला गेली होती यार. तू खरंच किती बोरिंग आणि अनरोमॅन्टिक आहेस यार. एक मुलगी रात्रीच्या वेळीस
तुझ्यासाठी जाऊन वाईन आणते आणि तू बोलतोय तू हे आणायला गेली होतीस. डोंट टेल मी तू घेत नाहीस. एक्सक्यूज मी, मी पितो. ए सगळे नको पिऊ माझ्यासाठी पण सोड. मला वाटत आपण पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करूया. त्याची काही गरज नाहीये. मी बघतो काय करायचं ते. श्रुती तुला माहितीये तू ठार वेडीस. हो तुझ्या प्रेमात. हेलो, नहीं चाहिए बाबा पॉलिसी बिलिसी. थैंक यू. सिद्धिया किती वेळ आहे? चल ना लवकर. क्या कुठे? वाट बघतो तिकडे. चला चल चल चल. बरं झालं सदाभाऊ आले नाही. ते संध्याकाळी येणार होते ना. हो ना. सोड ना त्यांचं काय एवढं. आरती भाऊ उठली. अरे माझी जागा बसलो. गुड मॉर्निंग सिद्धांत. तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोलूया ना. खाऊन घ्या आधी. थांब काहीतरी महत्वाचं बोलायचंय. अगं हो बोलूया. एक मिनिट ऐक ना. एक मिनिट ऐक. बोलूया ग. ये सिद्धांत तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो श्रुती आहे प्रेम तुझ्यावर. तू करशील ना माझ्याशी लग्न? करेन. कधी करायचं आपण लग्न? अगं मला थोडा वेळ हवा आहे. आपण थोडं थोडं बोलूया ना यावर. थोडा विचार करूया. विचार कसला करायचा आहे? अगं मी आता रेडी नाही आहे. मला रेडी नाही आहे म्हणजे? अगं श्रुती आत्ता लग्नाचा विचार नाही करायचा आहे मला. आत्ता विचार नाही करायचा तर मग कधी करायचा? लग्न करायचंच आहे ना आपल्याला. मग हो करायचं आहे. मग आज लग्न करतो की उद्या काय फरक पडतो? हे बघ श्रुती असं इमोशनली विचार करून नाही चालणार. आपल्याला थोडं प्रॅक्टिकली वागावं लागणार. हे बघ काही गोष्टी आहेत ज्या मी ठरवल्यात करिअर वाईज, जे करायच्या आधी मी लग्न नाही करू शकत. तू काल रात्री माझ्याबरोबर जे करत होतास ते इमोशनली करत होतास की प्रॅक्टिकली? सिद्धा सदाभाऊ येतील कधी? काय इमोशनल इमोशनल प्रॅक्टिकल. सदाभाऊ येणार आहेत. आपण नंतर बोलू. तुला सदाभाऊची पडली आहे? हे बघ आपण दुसरीकडे जाऊन बोलूया. नाही इथेच बोल. लाज वाटते करे तुला माझी तुझ्या मित्रांसमोर? असं नाहीये श्रुती. हा मग काय इथेच बोल. हा सिनेमा नाहीये अगं. इथे जरा प्रॅक्टिकली विचार करूया ना आपण. अच्छा आता प्रॅक्टिकली विचार करायचा तुला? काल रात्री माझ्याबरोबर झोपताना तुला प्रॅक्टिकली विचार करायचा नव्हता? डोकं फिरलंय का तुझं? एक्सपीरियन्स वाटतोस तू? अगं मी काय बोलतोय? किती मुलींबरोबर झोपलायस असा? डोकं फिरलंय तुझं श्रुती? डोकं फिरलंय? डोकं ठिकाणावर आहे तुझं? काय बोलतेस तू मगासपासून? हा काय चाललंय हे? अशी रात्री मधूनच घरून निघून येतेस? ब्लॅकमेल काय करतेस? हट्ट काय धरतेस? हे चालवलंय काय? मी सांगितलं तुला घरी जाऊन गिफ्ट द्यायला. मी सांगितलं तुला माझा नंबर घ्यायला. मी सांगितलं तुला मला प्रपोज कर म्हणून. हा म्हणजे जबरदस्ती केली मी तुझ्यावर? हो केलीस तू जबरदस्ती. आता हे पण बोल की काल रात्री पण जे पण झालं ते जबरदस्तीच केलेली मी तुझ्यावर.
तुझ्यावरती जबरदस्तीच केली होती ना. अरे मला वाटलं प्रेम करतोस रे तू माझ्यावर. नाही करत तुझ्यावर प्रेम. आय हेट यू. आय फकिंग हेट यू. आपल्या मध्ये कधीच काहीच नाही होऊ शकत. माझे आई वडील तिथे विचार करत असतील मी कुठे गेले मरायला. मग जा ना त्यांच्याकडे. जा त्यांच्याकडे परत. कोणी बोलवलं तुला इकडे. अरे प्रेम करते मी तुझ्याशी म्हणून आले. नाही करत तुझ्यावर प्रेम. मूर्ख आहे काय रे मी. हो मूर्ख आहेस तू. काय झालं बाळा. काय नाही. तब्येत बरी नाही. नाही नाही काय नाही ठीक आहे. एक घास पण नाही खाल्ला तू अजून. जेवतो ग. जेवतो जेवतो. रोज तुझ्या आवडीची भाजी कुठून करू. धन्यवाद धन्यवाद साहेब. हो हे पेडदे 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 बाबा. हो 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 साहेब पार्टी तर होणार साहेब. सगळा मुलगा झालाय. तुम्ही फक्त आदेश द्या साहेब. पार्टी तर होणार. तुम्ही काही काळजी करू नका. हा हो साहेब. नाही 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 छान झालंय छान झालंय. हो हो डोळे अगदी माझ्यावर गेले ना. हो हो साहेब. हा हा डिस्चार्ज मिळेल. हो साहेब. अरे थांब ना. मी काय झक मारतो का इथे. हा दिला ना पेडा खा ना आणि बसला गप. नाही 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 तुम्हाला नाही साहेब. नाही नाही आपलं रोजच आहे पोलीस स्टेशनचं. काय आता आपलं आयुष्यात असं आहे काय करणार. हो हो हा चालेल. हा साहेब होते. काय यांचं साहेब माझा मुलगा त्याला अटक केली. थांबा. काय कदम साहेबांनी आणलं याला. कदम साहेबांनी आणलेलं ना. हा हो रेप आणि किडनॅपिंगचा चार्ज आहे त्याच्यावर. कळलं काय. अटक नाही होणार तर मग काय त्याची आरती करायची का आम्ही. साहेब तू तसं नाही काय ते बघा आणि मग या. वकील माझ्या समोर आणलाय त्याला किडनॅपिंगचा आणि रेपचा चार्ज आहे त्याच्यावर. म्हणून नाही नाही म्हातार बुवा. म्हातार बुवा यांना घेऊन जा. मॅडम एकदा सांगितलं तुम्हाला कळत नाही का. सांगतो रेपचा चार्ज आहे किडनॅपिंगचा चार्ज आहे त्याच्यावर. मी जाणारच नाही. म्हातार बुवा घेऊन जा यांना. पोलीस चौकी मध्ये काम करतोय याला पहिला आत्मय ठाकरे. अहो पण हे सगळं करायची काय गरज आहे. गरज आहे. ज्या माणसाने माझ्या मुलीला त्रास दिला त्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. आफ्टर ऑल शी इज माय डॉटर. श्रुती बेटा हा डिसिजन तुझा आहे. व्हॉट एव्हर हॅपन्स डॅड तुझ्याच सोबत आहे. So don't worry.
नाही करत तुझ्यावर प्रेम. आय हेट यू, आय फकिंग हेट यू. सिद्धांत सावंत, कपड़ा काट रहे. चल कपड़ा उतार. पीछे मुड़. पैंट उतार. नमस्कार. हाँ नमस्ते साहेब. ए मिल गया साहेब. या सरस्वती बाई यांच्या मुलाला सिद्धांतला पोलिसांनी कदमांनी सांगितलंय मला सगळं. रेपची केस आहे ना. रेप आहे ना. मी फी काय घेतो ते सांगितलं ना तुम्हाला. ए बिलगे ना, ए बिलगे. माझा मुलगा चांगला आहे. मी घरकाम करते हो असं एवढं काय मला परवडत नाही. काय टेन्शन घ्यायचं ना आता. धुराळा करू कोर्टात धुराळा. लक्ष घालाल ना तुम्ही. येईल ना बाहेर. सगळं होणार, सगळं होणार. जर तुम्ही प्लीज. बर युअर ऑनर, सध्या महाराष्ट्रात रेप केसेसची संख्या 83% ने वाढली आहे. अँड व्हॉट इज द कन्व्हिक्शन रेट? 22.7%. अँड धिस डेटा इज गिव्हन बाय द क्राईम डिपार्टमेंट अंडर RTI. युअर ऑनर, पोलिसांनी दाखल केलेली चार्जशीट, मेडिकल रिपोर्ट आणि स्वतः श्रुतीने दिलेले स्टेटमेंट हे ह्याच गोष्टीला पुष्टी देतं की सिद्धांत सावंत ह्याने श्रुती सरनाईक हिचं अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. अँड आय विल प्रूव्ह इट इन द कोर्ट. आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करतो की त्यांनी सिद्धांतला अशी शिक्षा द्यावी की ज्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील स्त्रियांचा आशावाद वाढला पाहिजे. थँक यू युअर ऑनर. डिफेन्स, डिफेन्स. मिलॉर्ड, माझे सहकारी देशपांडे यांनी ओपनिंग स्टेटमेंटमध्येच एकदम धुराळा करून टाकलाय, त्यामुळे आता मी काय बोलायचं हा खरं तर मला प्रश्नच पडलाय. मिलॉर्ड, आता देशपांडे जे काय म्हणाले म्हणजे तो जो काय डाटा बिटा वगैरे ते दुर्दैवाने तो खराही असेल. काय याआधी पुरुषांना खोट्या रेपच्या केसमध्ये अडकवण्याच्या केसेस काय कोर्टाने कधी पाहिल्या नाही? पण आणलं कोर्टात आणि टाकलं जेलमध्ये असं होत नाही ना साहेब. परब जज मी आहे. हा हा, मी ते सांगत होतो. तर मिलॉर्ड, माझं एवढंच सांगणं आहे की हे जे प्रकरण आहे प्रॉसिक्युशननुसार जो काय सादर केलेला मेडिकलचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आणि पोलिसांनी केलेला तपास याच्यामध्ये कसलाच ताळमेळ नाहीये हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. थँक यू मिलॉर्ड. केस विल बी हर्ड ऑन 22nd September. युअर ऑनर, आम्ही कोर्टाला श्रुतीचे मेडिकल रिपोर्ट सादर केले. तिच्यावर झालेला आघात बघता मेंटली शी इज नॉट स्टेबल, त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की या पुढचं कामकाज हे क्लोज कोर्टात चालवावं. ओके, थँक्यू मिलॉर्ड. केस विल बी हर्ड इन क्लोज कोर्ट. आला आला सिद्धू. कस आहेस? काळजी नको करू, आम्ही आहोत ना. हा आई, मी काही नाही केलं. मी खरंच काही नाही केलंय. मला फसवलंय. मी काही नाही केलंय खरंच. मला माहिती आहे माझा मुलगा कसा आहे. मला माहित नाही काय. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला दोघांनी सांगितलं ना काय झालंय ते.
हे बघ काय वाटेल ते झालं ना तरी आम्ही तुला इथून बाहेर काढू. तू काळजी करू नको, फक्त धीर धर. ऐक ना, तू तिला इथे घेऊन ये. मला तिच्याशी बोलायचं आहे, मला तिला भेटायचं, मला तिला जाब विचारायचं. ही या थराला का पोचली मला तिला विचारायचं. तिला इथे घेऊन तिला घेऊन इथे घेऊन बेटा. श्रुती, मीट माय सन राहुल. हो, आणि ही माझी मुलगी श्रुती. हाय, कॅरी ऑन, यू गाइज एन्जॉय. कम ऑन कम ऑन. हो हो श्रुती, हम बुड्ढों का तो चलता ही रहेगा. जाओ प्लीज. Shruti, can I get something for you? By the way, Shruti, I'll be back in a moment. Shruti, ye kay challe? Mala tumchashi kahi bolaycha nahiye. Aga pan tithe Siddhya. मला मी बोलले ना काही बोलायचं नाहीये. अग पण ऐक, एनी प्रॉब्लेम? नो नो सर, हॅव अ गुड डे सर. चल चल. श्रुती, आर यू फाईन?